ब्रेक के बाद आपका स्वागत है। आइए बढ़ते हैं अगली खबर की ओर। महाराष्ट्र में कई सालों से बंद पड़ी बैलगाड़ी स्पर्धा को सर्वोच्च न्यायालय ने कुछ शर्तों के साथ शुरू करने की इजाजत दे दी है। सर्वोच्च न्यायालय के इस फैसले का बैलगाड़ी प्रतिस्पर्धा के शौकीनों ने जमकर स्वागत किया है। पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय और खेल व युवा कल्याण मंत्री सुनील केदार ने सुप्रीम कोर्ट के फैसले का स्वागत किया। उन्होंने कहा कि बैलगाड़ी स्पर्धा एक तरह से महाराष्ट्र के किसानों का पर्व था, जिसे किन्हीं कारणों से प्रतिबंधित कर दिया गया था, लेकिन राज्य सरकार के प्रयासों से सर्वोच्च न्यायालय ने इसे फिर से शुरू करने की इजाजत दे दी है। शिवसेना के राहुल पाटिल ने सुप्रीम कोर्ट के फैसले का गर्मजोशी से स्वागत किया है। पेटा संघटने आमच्या बैलगाडी शर्यतीवरती सुप्रीम कोर्टामध्ये स्टे आणला होता आणि आज सरकारने आमच्या बाजूने निकाल दिला, त्यामुळे आम्ही सरकारचं अभिनंदन करतो आणि सर्व माझे छकडा बंधू आणि शेतकरी यांनी आम्ही जल्लोषात आज जल्लोष साजरा केलेला आहे आणि मी सरकारचे मनपूर्वक आभार मानतो। उच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि आमचा सरकार या सर्वांचा आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने आणि बैलगाडा चालक मालक संघटनेच्या वतीने यांचे आम्ही आभार व्यक्त करतो, जेणेकरून आज त्यांच्या आशीर्वादाने या आमचा जो छंद होता शेतकऱ्याचा आज आमच्या शर्यती चालू झाला। आज 7 वर्षानंतर जो आज आम्हाला गुलाल बघायला भेटला आहे आज आमच्या शेतकऱ्यांना, त्या निमित्ताने आज आम्ही नेवाळीच्या इथे एक हॉलमध्ये आज सर्वांचे म्हणजे उत्सव साजरा करतोय। आमचे बैल वगैरे घेऊन शेतकरी बांधव आमचे, तसेच आमची जी संस्था आहे, तसेच महाराष्ट्र बैलगाडा संघटना, तसेच सातारा भागातील काही आमचे जे शेतकरी आहेत, शर्यती शौकीन आहेत, सर्वांनी मिळून आज आम्ही एकत्रित येऊन पाठपुरावा केला। त्या पाठपुराव्याला आज आम्हाला यश लागला आणि या सर्वांच्या वतीने कोणचे नाव न घेता सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या सर्वांचा आमच्या शेतकरी बांधवांचा त्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना आई जगदंबेला मी प्रार्थना करतो, सगळ्यांचं आयुष्य त्यांना लाभो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो।